अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले तरुण मित्र मंडळ कन्याशाळा येथे सालाबादाप्रमाणे घटस्थापना करण्यात आली असून घटस्थापनेच्या 6व्या माळेला जामनेर नगर परिषदेच्या सहकार्याने या दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेचे गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, बांधकाम सभापती उल्हास पाटील, नगरसेवक आतिश झालटे यांच्यासह आदी प्रतिष्ठित नागरिक तसेच मंडळाचे सदस्य उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले मित्रमंडळ या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी दुर्गा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। तर शासनाचे जे नियम लागू झालेले आहेत की कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे न घेता जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावे व आरोग्यमय असे कार्यक्रम घेण्यात यावे, तर या मंडळाने जो कोरोनाचं जे सावट आपल्यावरती आलेलं आहे त्यासाठी कोरोना वॅक्सिन या वॅक्सिनचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मंडळाचे अध्यक्ष गोपाल माळी यांनी नगरपालिका व येथील जे स्थानिक नेते यांच्या सहकार्यातनं या ठिकाणी वॅक्सिनचा हा कॅम्प या ठिकाणी सुरू केलेला आहे। तर या संदर्भातली माहिती नगर परिषदेचे गटनेते आपल्याला देतील। नवरात्र महोत्सवाचा योग दिन साधून महात्मा फुले मंडळ कन्याशाळा जामनेर तसेच भारतीय जनता पार्टी जामनेर नगर परिषद जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज व्यापाऱ्यांसाठी इथं मुक्त वॅक्सिन आयोजित केलेलं आहे। आपण जाणताच आहात आमचे जामनेरचे जामनेर तालुक्याचे सर्वेसर्वा आमदार श्री गिरीशभाऊ महाजन यांनी संपूर्ण तालुका हा कोरोनामुक्त करण्याचा विडा उचललेला आहे। आपण संपूर्ण जामनेर तालुक्यात जवळपास 20,000 वॅक्सिनेशन आतापर्यंत भाऊंच्या वतीने मोफत दिलेले आहेत। सबको वॅक्सिन मुक्त वॅक्सिन असं मोदीजींचं जे अभियान आहे संपूर्ण जगामध्ये मला असं वाटतं हे सर्वात मोठं अभियान आहे, यामध्ये शंकाच नाही। गेल्या 15 वाळ्यापासून मोदींच्या वाढदिवसांपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारतामध्ये हे अभियान राबवलं गेलं, त्याचाच एक भाग म्हणून आमच्या मंडळाने आज इथे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या अगोदरच शिवाजी प्रतिष्ठान वाकी रोड यांनीही तिथं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आयोजित केला। त्याच पद्धतीने संपूर्ण जामनेर शहरामध्ये नव्हे तर जामनेर तालुक्यामध्ये भाऊंच्या प्रोत्साहनाने तसेच प्रेरणेने आमच्या नगराध्यक्ष साहेब साधनाताई महाजन यांच्या मदतीने हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे। भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका यांच्या वतीने आज संपूर्ण आमचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतात आणि जवळपास आम्हाला एक उत्स्फूर्त प्रतिसाद या निमित्ताने इथं मिळतो आहे। धन्यवाद। अत्यंत उत्कृष्ट असा वॅक्सिनेशन कॅम्प या ठिकाणी घेण्यात येत आहे। त्याचप्रमाणे जे छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान जे मंडळ आहे वाकी रोडचं व महात्मा ज्योतिबा फुले या मंडळांनी या दोघांनी या ठिकाणी वॅक्सिनेशन कॅम्प संयुक्त विद्यमाने नगरपालिकेच्या वॅक्सिनेशन कॅम्प हा घेतलेला आहे। त्याचबरोबर आता मंडळाचे सदस्य आपल्याला त्यांच्या मंडळासंदर्भातली माहिती देतील। या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जी मोहीम चालू केलेली आहे माननीय पंतप्रधान मोदी यांनी, त्याच मोहिमेचा आज आम्ही महात्मा फुले मंडळ यांच्या वतीने कन्याशाळा जामनेर इथे लसीकरणाचा शिबिर भरलेला आहे। तरी लसीकरणासाठी जास्तीत जास्त इथे संख्येने आम्हाला लाभ मिळावा यासाठी आम्ही मंडळाच्या वतीने भरपूर प्रयत्न करत आहोत। तरी लसीकरणासाठी जास्तीत जास्त संख्येचा लाभ घ्यावा। धन्यवाद। तर आपण बघितलं की या ठिकाणी वॅक्सिनेशन कॅम्प हा घेण्यात येत आहे आणि अशाच पद्धतीने सर्व मंडळांना देखील आव्हान करण्यात येतं की त्यांनी देखील असा उत्कृष्ट असा उपक्रम हा राबवावा। कॅमेरामन सुप्रत जाधवसह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।